आज 27 फेब्रुवारी वी वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती. कुसुमाग्रज यांची जयंतीला मराठी राज्यभाषा दिन म्हणून साजरा केली जाते. पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यायमूर्ती रानडे बालक मंदिर शाळेत मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. शाळेच्या छोट्या गटातील मुलांनी पारंपरिक पेहराव करून मराठी पुस्तक दिंडी काढून यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर मोठ्या गटातील मुले म मराठीचा हा आकार करून बसले होते आणि मराठी भाषा आणि कुसुमाग्रज यांच्याविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी या लहानग्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला आहे. शिरवाडकरांचा जन्मदिवस जयंती ती आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरी करतो. ती त्याचं औचित्य साधून आमच्या मुलांचा वयोगट जो आहे 3 वर्ष पूर्ण 4 वर्ष पूर्ण आणि 5 वर्ष पूर्ण या मुलांच्या वयोगटाला अनुसरून आम्ही आमच्या शाळेमध्ये उपक्रम घेतले. यामध्ये 5 वर्ष पूर्णची जी मोठ्या गटाची मुलं आहेत आमची त्यांना आम्ही म मराठी या अक्षरांवर बसवून त्यांना मराठी भाषेचं महत्त्व काय, आजचा दिवस आपण साजरा का करतो याची माहिती दिली. त्यानंतर इकडे आम्ही मागच्या वर्षीपासून वाचन कोपरा सुरू केलेला आहे. वाचन परंपरा आपल्याकडे लुप्त होती असं आपण म्हणतो. मुलांना वाचनाची गोडी नाही, नवीन पिढी वाचत नाही, याच्याकरता आत्तापासूनच मुलांना गोडी लागावी याकरता आम्ही या वाचन कोपऱ्यामध्ये मुलांना पुस्तकं हाताळायला देतो, पुस्तकं बघायला देतो. आमच्या मुलांना पुस्तकं वाचता येत नाहीत पण ती पुस्तकं बघू शकतात, त्याच्यातनं त्यांना गोडी निर्माण होते आणि आम्ही पुस्तकच बक्षिसं म्हणून देतो. तर ती बक्षिसं देण्याची जी पुस्तकं होती ती पालखीमध्ये ठेवून आम्ही वाचन दिंडी म्हणजे ती त्या पुस्तकांची दिंडी ग्रंथदिंडी काढली आणि मुलांना पारंपरिक पोशाखात यायला सांगितलं होतं. सगळेजणं नटून तटून छान आले होते. त्याच मुलांनी ती पालखी घेऊन आम्ही ती ग्रंथदिंडी आज काढली. असे 2 उपक्रम आम्ही आमच्या मुलांच्या वयाला अनुसरून केले.